नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण द्विगट यादृच्छिक समतुल्य घटक हा अभिकल्प बघितला होता याची सविस्तर माहिती आपण जाणून घेतली होती आजच्या भागात आपण पुढचा अभिकल्प म्हणजे विशुद्ध किंवा खरे प्रायोगिक अभिकल्प प्रकारातला पूर्वोत्तर चाचणी यादृच्छिक गट म्हणजेच रॅन्डमाइज ग्रुप प्री टेस्ट पोस्ट टेस्ट डिझाईन याबद्दल माहिती घेत आहोत आता हे हा जो प्रायोगिक अभिकल्प जो आहे ह्या प्रायोगिक अभिकल्पाचं वैशिष्ट्य काय आहे की पूर्वोत्तर चाचणी म्हणजेच काय केलेलं आहे इथे प्रीटेस्ट आणि पोस्ट टेस्ट आता ह्या अभिकल्पाला पूर्वोत्तर चाचणी यादृच्छिक नियंत्रित गट म्हणजेच प्री टेस्ट पोस्ट टेस्ट कंट्रोल ग्रुप डिझाईन असं सुद्धा संबोधलं जातं यामध्ये सुद्धा नमुना निवड जी आहे ती सुद्धा यादृच्छिक पद्धतीनेच केली जाते यादृच्छिक पद्धत माहिती झालेली आहे की नाणेफेक असेल किंवा टिपलेट चार्ट वगैरे असेल या माध्यमातून किंवा लॉटरी पद्धत असेल तर याद्वारे आपण यादृच्छिक गट काय करत असतो तयार करत असतो आता हे जे नमुना निवड तुम्ही यादृच्छिक पद्धतीने केलेली आहे तर त्या गटांचा पुन्हा प्रायोगिक गट आणि नियंत्रित गट असा काय केला जातो समावेश केला जातो मग आता ज्या वेळेला ह्या दोन्ही गटांची निवड जर आपण यादृच्छिक पद्धतीने जर केलेली आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की प्रयोगापूर्वी दोन्ही गट किंवा तुम्ही जी चाचणी त्यांना देणार असाल किंवा ज्या ज्याचा वापर कि ज्याचा परिणाम तुम्हाला शोधायचा आहे तेर 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 तर त्या अनुषंगाने त्यांना जो काही उपचार देणार असाल किंवा त्यावर काही प्रयोग करणार असाल तर याचा अर्थ असा की प्रयोगापूर्वी दोन्ही गट काय आहेत समान आहेत कारण तुम्ही दोन्ही गट यादृच्छिकीकरण पद्धतीने निवडलेले आहेत शिवाय या यादृच्छिकीकरण पद्धतीने निवडल्यामुळे होतं काय की जे काही बाह्य चल जी आहेत तर त्या बाह्य चलांचा काय करता येतो आपल्याला प्रभाव कमी करता येतो आहे म्हणजे साधारणतः परिपक्वता आपण पर म्हणूया त्याला कि वा किंवा बऱ्याच वेळेला काय होतो की नवीन नमुना जो आहे तो चुकीचा निवडला जातो तर अशा पद्धतीचे जे काही बाह्य जे काही परिणाम जे आहेत तर याचा कुठेतरी प्रभाव आपल्याला या घटकामध्ये काय या अभिकल्पामध्ये आपल्याला कमी करता येतो अशा पद्धतीचं वैशिष्ट्य ह्या अभिकल्पाचं आहे आता आपण उदाहरणाद्वारे सविस्तरपणे समजून घेऊया समजा एन एस च्या विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनावर तयार केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा अभ्यास असा जर समजा तुमचा संशोधनाचा विषय असेल म्हणजे आपत्ती व्यवस्थापन यावर मात कशी करावी किंवा वे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून काम कसं करावं यावर आधारित तुम्ही जो काही ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलेला आहे तर तो खरोखर इफेक्टिव्ह आहे की नाही खरोखर आपत्ती व्यवस्थापन ही संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट समजते की नाही किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विद्यार्थी कार्य करू शकतील की नाही या सगळ्या बाबींचा परिणाम जो आहे हा जर तुम्हाला चाचपून पाहायचा असेल तर आपण ह्या अभिकल्पाचा कसा वापर करणार आता इथे पुन्हा नमुना तुमचे कोण आले एन एस चे विद्यार्थी पुन्हा तुमचा प्रायोगिक गट आणि नियंत्रित गट हे दोन्ही गट तुम्ही काय केलेले आहेत आता यादृच्छिकीकरण पद्धतीद्वारा नमुन्याची निवड केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही दोन्ही गटामध्ये यादृच्छिकीकरण पद्धतीने निवडलेल्या गटाचा म्हणजे विद्यार्थ्यांचा काय केलं आहे समावेश सा, सा, केलेला आहे आता इथे तुम्ही पूर्व गटाला म्हणजे प्रायोगिक गटामध्ये जे समाविष्ट आहेत त्यांनाही पूर्व चाचणी दिलेली आहे आणि नियंत्रित गटात जे समाविष्ट आहेत त्यांना सुद्धा आता काय केलेली आहे पूर्व चाचणी दिलेली आहे प्रायोगिक गटाला तुम्ही प्रत्यक्ष ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं मात्र नियंत्रित गटावर कुठल्याही प्रकारचा तुम्ही जो प्रोग्राम तयार केलेला आहे म्हणजे ट्रेनिंग प्रोग्राम जो तयार केलेला आहे त्याचं कुठल्याही प्रकारचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही त्या गटावर केलं नाही म्हणजे फक्त त्यांची पूर्व चाचणी घेतली तुम्ही परंतु आपत्ती व्यवस्थापनाबद्दल त्यांना जे पूर्व नॉलेज होतं किंवा त्यांच्या त्यांना जे काही पूर्वीचं ज्ञान होतं त्यावरच आधारित त्या ते विद्यार्थ्यांना तुम्ही त्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रायोगिक गटामध्ये जे विद्यार्थी समाविष्ट आहेत तर ते त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही तयार केला आणि त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी मात्र त्या गटावर तुम्ही केले शेवटी पुन्हा दोन्ही गटावर तुम्ही काय केलेली आहे उत्तर चाचणी घेतलेली आहे म्हणजे प्रायोगिक गटाची पण उत्तर चाचणी घेतली आणि नियंत्रित गटाची पण उत्तर चाचणी घेतली आणि मग दोन्ही गटांच्या उत्तर चाचणीचं जे काही मध्यमान आलं तर त्या मध्यमान गुणांकाची आपण काय केली आहे तुलना केलेली आहे म्हणजे आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की दोनही गट जे आहे प्रयोगापूर्वी समान आहेत असं तुम्ही गृहित धरून या प्रकारच्या अभिकल्पाचा वापर तुम्ही केला आणि त्या अनुषंगाने मग आपण काय केलेलं आहे की प्रशिक्षण कार्यक्रमाचा इफेक्ट आहे की नाही खरोखरच त्याची परिणामकारकता आहे की नाही किंवा प्रभावी तो कार्यक्रम आहे की नाही हे आपण काय केलेलं आहे चाचपून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा रीतीने मित्रांनो आता आपण पूर्वोत्तर चाचणी अभिकल्प जो आहे या अभिकल्पाबद्दल सविस्तर माहिती घेतली आहे पुढील भागात आपण सोलोमन त्रिगट अभिकल्प नेमका काय आहे यावर आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद